औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरनं शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये आधीच आग लागली आणि त्यामध्ये आता नितेश राणे यांनी ते लोतलंय मनसेने या वादाला सुरुवात केली होती आणि आता हा वाद शिवसेनेसाठी डोकेधुकी ठरू शकतोय एकूणच सगळ्या पक्षांची यावरती काय भूमिका आहे आणि यामुळे शिवसेनेची कशी गोची झाली आहे हे आपण या व्हिडिओमधनं समजून घेऊयात नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी काही आताची नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेबांपासनं ही मागणी होत आलेली आहे मग तुम्हाला प्रश्न पडेल की आत्ता नेमकं काय घडलंय तर औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती हा सगळा कलगीतुरा रंगला आणि या महापालिकेमध्ये संभाजीनगर हा मुद्दा महत्वाचा आहे त्याचं कारण नेमकं काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर झालंय असं की मनसेने औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीमध्ये उडी घेतली मनात आहे तर प्रत्यक्षात उतरवा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा असं म्हणत मनसेने नामांतरासाठी शिवसेनेला सव्वीस जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला यानंतर जी ठिणगी पडली तिने औरंगाबादच्या राजकारणामध्ये आग लावली यानंतर काय झालं तर शिवसेना कामाला लागली राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव पाठवल्याची बातमी येऊन धडकली आणि यानंतर लगेचच बाळासाहेब थोरात यांनी यावरती भाष्य केलं आणि औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याला आमचा विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी सुद्धा काँग्रेसला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होऊ शकत नाही जेव्हा हा विषय आमच्या समोर येईल तेव्हा आम्ही त्याला विरोध करू शहराचं नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलू दिलं जाणार नाही नाव बदलून विकास होत नसतो आता या मुद्द्यावरनं शिवसेना आणि काँग्रेस हे आमने सामने आलेत हे उघड आहे अशात भाजपनं सुद्धा एंट्री केली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेला चॅलेंज दिलंय की आता तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा त्यावेळेला बाळासाहेबांनी ही मागणी केली आहे आनंद आहे ना मग ती बाळासाहेबांनी केलेली मागणी आता लावून धरा तर असं म्हणते की बाबा आम्हाला आम्ही औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही तर औषध करावी शिवसेने भूमिका काय घोषित करावी त्या दोघांमधला विसंवाद याविषयी काही पडलेलं नाही आमची भूमिका औरंगाबादचं नाव आहे संभाजीनगर झालं पाहिजे टक्के तर मनसेने अल्टिमेटम दिलं सेनेने नामांतराचा प्रस्ताव दिला काँग्रेसने विरोध के का केला भाजप म्हणते आता सेनेनं करून दाखवावं हे सगळं कमी होतं म्हणून की काय राणे कुटुंबियांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली नितेश राणे यांनी ट्विट केलं आणि उद्धव ठाकरेंनाच एक सवाल केला काँग्रेसने सांगून टाकलं संभाजीनगर होणार नाही आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्याची लाचारी संभाजीराजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची प्रश्न थेट शिवसेनेच्या स्वाभिमानावरती आलाय त्यामुळे शिवसेनेची गोची होतीयेत औरंगाबाद महापालिकेसाठी शहराचं नाव बदलून संभाजीनगर करावं तर सत्तेत सोबत असलेली काँग्रेस दुखावेल आणि काँग्रेसला दुखवू नये म्हणून नामांतर पुढे ढकलावं तर मनसे आणि भाजप टोचून टोचून बेहाल करेल अशी शिवसेनेची सध्या अवस्था झाली आता हे सगळं मुळात का होत आहे आणि का झालंय तर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा इतका महत्वाचा का झाला आहे हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो येणाऱ्या पालिका निवडणुकीमुळे हा मुद्दा गाजतोय असतोय हे नवीन नाही मनसेने अचानक यामध्ये उडी का घेतली तर अर्थात मनसेला औरंगाबादमध्ये शिवसेनेची जागा घ्यायची याचं कारण काय तर औरंगाबादमध्ये जशी हिंदू मतं आहेत तशीच मुस्लिम मतं सुद्धा अधिक आहेत आणि त्यामुळे औरंगाबादमध्ये एम आय एमचं वर्चस्व वाढलंय अशात हिंदुत्वाची आरोळीच आता औरंगाबाद काबीज करण्यासाठी उपयोगी ठरू शकते हे सगळे जाणतात आणि म्हणून हिंदुत्ववादी शिवसेना असेल किंवा मग भाजप यांना संभाजीनगर या नामांतरावरती अडून राहण्याशिवाय पर्याय नाहीये मनसेला शिवसेनेची जागा घ्यायची आहे म्हणून शिवसेनेचा मुद्दा मनसे हायजॅक करू पाहते असं राजकीय जाणकार सांगतात या सगळ्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं काय तर मुळात या दोन्ही पक्षांचं औरंगाबादमध्ये म्हणावं तसं अस्तित्वच नाहीये त्यामुळे इथे या दोन्ही पक्षांना गमावण्यासारखं काहीच नाहीये पण जर का काँग्रेस सत्तेत असताना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं झालं तर, तर हे काँग्रेसच्या आजवरच्या सेक्युलर भूमिकेला शोभणारं नसेल आणि त्यामुळे काँग्रेस शक्य तितका याला विरोध करत राहील आता या सगळ्यामध्ये जनता कुठे औरंगाबादच्या लोकांसाठी शहराचं नाव हा एकमेव विषय आहे का बाकी रस्ते पाणी वीज हे सगळेच प्रश्न सुटलेत की महापालिका निवडणूक ही या मुद्द्यावरती लढवलीच जात नाही तिला हिंदुत्वाचेच मुद्दे लागतात हे काही प्रश्न आहेत जे फक्त औरंगाबाद नाही तर मुंबईसकट सगळ्या शहरातील मतदारांनी विचारात घ्यायला हवेत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल सगळ्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतील आता तुम्हीच सांगा की हे सगळे पक्ष औरंगाबादचं नामांतर हा एकच विषय का घेऊन बसलेत खरंच आपल्या संभाजी महाराजांवरचं प्रेम त्यांच्या बोलण्यातनं दिसतंय की त्यांना केवळ आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे तुम्ही ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत चर्चा करायची असेल तर आवर्जून शेअर करा आणि राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज नक्की लाईक करा आणि आम्हाला फॉलो करा धन्यवाद